जामखेड नगर परिषद हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत यांसह इतर मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले. या मागण्यांचा विचार नगर परिषदेने न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश आजबे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष निखिल गायतडक आणि मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोनामुळे गोरगरीब नागरिकांना रोजगाराची आवश्यकता असून रोजगार हमी योजनेचं काम चालू करताना मशीनने न करता मनुष्यबळाकडून करावे, त्यामुळे गोरगरीबांना रोजगार मिळेल आणि हाताला काम मिळेल. नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या 7 वाड्यांमध्ये सर्व शेतकरी बांधव आहेत, तरी त्यांचं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असल्यामुळे जामखेड शहराप्रमाणे या सर्वांच्या घरपट्ट्या आकारण्यात येत आहेत. तरी त्या सर्व घरपट्ट्या ग्रामीण भागाप्रमाणेच आकारण्यात याव्यात. रस्ते, गटारी, लाईट इत्यादी सुविधा जामखेड शहराप्रमाणे या वाड्यांना देण्यात याव्यात. अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर फक्त या 7 वाड्या वस्त्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई शहरामध्ये का केली नाही याचा खुलासा नगर परिषदेनं करावा. मागण्या मान्य न झाल्यास अधिक आंदोलन तीव्र करून नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा स्वाभिमानीच्या वतीनं देण्यात आलाय. सविस्तर निवेदन नगराध्यक्ष निखिल गायतडक आणि मुख्याधिकारी यांना देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्ह्याचे युवक नेतृत्व अॅडव्होकेट ऋषिकेश डुसे, तालुका युवक अध्यक्ष राहुल पवार, शहराध्यक्ष भाऊसाहेब डोके, उपाध्यक्ष नितीन जगताप, प्रशांत कोल्हे, यशवंत काळभोर, वाल्मिक डोके, अभिमोरे, सागर डोके, संदीप धरणे, मोहन देवकाते, शहाजी शिरगिरे, नाना शिरगिरे, अनिल शेळके, अनिल जगदाळे, गणेश डोके, बंडू मुळे, मंगेश मुळे, विशाल कोरडे, गणेश खेत्रे, गणेश परकाळे, बापूसाहेब शेळके इत्यादी युवक कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. घटना मार्फत तालुका अध्यक्षांनी जे काही पत्र आमच्याकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. एक घरपट्टीचा आहे, एक पाणीपट्टीचा आहे आणि तिसरा आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत कवर्ग नगर परिषदेमध्ये जी काही कामं घ्यायची आहेत त्या कामांच्या संदर्भातला. आजच खरं तर अध्यक्ष आणि आमची जी काही मीटिंग झाली ब्लॉक प्रमुखांच्या सोबत त्याच्यामध्ये हा मुद्दा आम्ही उपस्थित केला होता. तहसील ऑफिसमध्ये मी जी आर मागितलेला होता तात्काळ त्यांनी पण आम्हाला आणून दिलेला आहे. याच्यावरती आम्ही तात्काळ एमआरजीचा जो काही विषय आहे रोजगार हमी योजनेचा तात्काळ पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही कार्यवाही करू. नगरसेवक जे आहेत त्यांच्या मार्फत आम्ही कामं यामध्ये कामाची मागणी करू आणि सर्वसाधारण सभेत तिथे ठेवून तो आम्ही पुढील कार्यासाठी महसूल विभागाकडे पाठवतो. विषय आहे त्याच्यातल्या अधिनियमातल्या तरतुदी तपासून आम्ही त्याच्यावर निर्णय करू. जामखेड शहरामध्ये जी 7 वाड्या आहेत, भूतवाडा, जांबवाडी, लेनवाडी, दोत्री, बटेवाडी, जमदवाडी आणि चुंबळी, ह्या ठिकाणी 100% शेतीवर अवलंबून आहे आणि शेतकरी असताना आज जामखेड तालुक्यात जर विचार केला तर घरपट्टी इतकी वाढीव दराची शेतकऱ्याला भरण्यासुद्धा ही नाही, कारण जामखेडला 10 लाख रुपये 12 लाख रुपये गुंठा चालू आहे आणि त्या गुंठ्याला सुद्धा घरपट्टी तेवढी आणि आमचे खेडेगावातले जे शेतकरी त्यांचा काही डिमांडच नाही आणि त्यांना घरपट्टी तेवढी. शिवसाहेबांनी त्या घरपट्टीच्या बाबतीत शेतकऱ्याचा विचार करून ती तात्काळ ही करावी आणि आज 2013 जो जी आर आहे नगर परिषदला की शेतकऱ्याला जे नगर परिषद हातातले शेतकरी त्यांना शेतकऱ्याची योजना लाभ मिळणार, त्यांना कांदा चाळ मिळणार, त्यांना फळबाग मिळणार, त्यांना 5 रस्ते मिळणार, विहिरी मिळणार, ह्याची दखल घ्या, तात्काळ घ्यावी, कारण आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत नगर परिषदला आणि त्यातला एकही शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. की तात्काळ जर शेतकऱ्यांचा लाभ जर ह्यांनी नाही दिला तर आम्ही 7ही गावातले शेतकरी मिळून नगर परिषदला घेरावा घालण्याचा इशारा यांना देण्यात आला आहे. दुसरी गोष्ट, आज जामखेड शहरामध्ये त्यांनी जेणेकरून नळपट्टी आमच्या खेडेगावातले शेतकरी नळपट्टी तोडलेत, आम्ही त्यांनी तोडले आम्हाला त्यांचा विरोध नाही, पण जामखेड शहराचा नळपट्टी कनेक्शन त्यांनी अनेक का तोडले ह्यांचा आम्हाला सवाल आहे. कारण की तुम्ही आज जर मोठ्याची फुता आणि गरिबाची नळपट्टी तोडता तेव्हा हा शेतकरी केला अन्याय, त्याच्यामुळे शिवसाहेबांनी तात्काळ त्याची दखल घेऊन ते प्रश्न मार्गी लावा. आणि जे जामखेड शहरामध्ये लाईट रस्ता सगळा आहे तसं खेडेगावात एकाही ठिकाणी तुम्ही 7 वाड्या जाऊन बघा एका ठिकाणी रस्ता ही नाही, हे सुद्धा दखल तात्काळ घ्यावा आणि शिवसाहेबांनी करून घ्यावा. काय पारित झाला रोजगार योजना हमीचा नगर परिषद वर्गाकडं, तर ते येणाऱ्या कालखंडामध्ये त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी समजा फळबागा असतील, विहिरी असतील किंवा शेततळे असेल, ह्या अनुषंगाने या नगर परिषदेने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ह्यासाठी त्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे. आणि ग्रामीण भागामध्ये समजा रस्ते, गटारे आणि लाईट
जी समजा शहराचा विकास जो चालू आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा या नगर परिषदेमध्ये जे गाव वस्त्या आहेत वाड्या वस्त्या असतील त्या सात वाड्या आहेत त्या ठिकाणी रस्ते लाईट आणि गटारेची सोय त्या ठिकाणी लवकरात लवकर करावी अशी भूमिका नगर परिषदेने तत्काळ घ्यायला काही अडचण नाही. सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना त्यांनी दिरंगाई करू नये ही भूमिका आमची. आणि राहता राहिला प्रश्न अनाधिकृत नळ कलेक्शन समजा जे बाहेर गाव समजा खेड्यात कट केले तसेच त्या भागातले शहरी भागातले सुद्धा त्यांनी लक्ष देऊन ते कमी करावेत. आणि शेतकऱ्यांना लाभ झाला शेतकरी जगला तरच आहे ना, नाहीतर काय शेतकऱ्याकडे काय. समजा तुम्ही विचार करा दादा म्हणले तसं शहरी भागातला कोणता 10-20 लाख रुपयाने चालला आहे तसं ग्रामीण भागात एकरावर बोलायचं गुंट्यावर नाही हिशेब. 10 लाख रुपये सुद्धा एकर नाही, 5 लाख 4 लाख रुपये एकर. त्यामुळे त्यांचे सुद्धा नळपट्टी असेल घरपट्टी असेल त्या आणि अधिकारामध्ये बसून त्यांनी थोडेफार प्रमाणामध्ये जर त्यांचं कपात केली तर निश्चित शेतकरी सुखावेल ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडावी. आणि ह्याच्यावर जे निर्णय आहेत ते नगर परिषदेने तत्काळ घ्यावे अन्यथा शेतकरी स्वाभिमानी संघटना या काही कालखंडामध्ये समजा 10-12 दिवस वाट पाहिजे नाहीतर अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली छेडण्याचे अशी भूमिका आम्ही मांडतो. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर एस नाने मीडिया जामखेड.